बँकेच्या पेमेंट सिस्टीममधून कार्ड पद्धतीने जे पैसे काढले जातात त्याच्यामध्ये जा दोन प्रकारचे इंटरनॅशनल व्हिसा डेबिट कार्ड आहेत आणि रुपे कार्ड आहेत की जे भारतात वापरले जातात तर ह्या दोन वेगवेगळ्या सिस्टीम्सला रिस्पॉन्ड करणारी एक स्विचिंग सिस्टीम असते की ज्या स्विचिंग सिस्टीमचा आपल्या रेग्युलर बँकेच्या खातेदारांच्या मेन कोर बँकिंग सोल्युशनशी इंटरॅक्शन होत असतं तर ही जी सिस्टीम आहे याच्यावर मालवेअर अटॅक झाला आणि त्याच्यातनं रिस्पॉन्डिंग सिस्टीममधून व्हिसा कार्ड आणि रुपेकरता एन पी सी आय करता जे कन्फर्मेशन जातं बॅलन्सचं किंवा याचं ते चुकीचं केलं गेलं आणि त्याच्याकरता म्हणून कॅनडामधून कुठून तरी ह्याच्यावर अटॅक झाला असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि त्याच्यातनं कन्फर्मेशन बॅलन्स असल्याची दिलं गेल्यामुळे साधारणपणे बारा हजार ट्रान्झॅक्शन इंटरनॅशनली आणि अठ्ठावीसशे ट्रान्झॅक्शन देशामध्ये ए टी एममधून पैसे काढण्याचे हे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ही सर्व कॅश फिजिकली वेगवेगळ्या अठ्ठावीस देशांमधून आणि भारत एकोणतीस अशा एकोणतीस देशांमधून ए टी एममधून काढले गेलेले पैसे ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते सेविंग अकाऊंट करंट अकाउंट एफ डी अकाउंट लोन अकाऊंट कुठल्याही खात्यातनं ह्यातला एकही रुपया गेलेला नाही आहे या बँकिंग पेमेंट सेटलमेंट मधून त्या लोकांनी जे पेमेंट केलं गेलं चुकीच्या किंवा बोगस डेबिट कार्डच्या आधाराने ए टी एममधून पेमेंट केलं गेलं ते बँकेकडे के मागणी केली आणि ते पूर्ण पेमेंट बँकेने त्यांना काल दुपारी अदा केलेलं त्या आहे त्याच्यामध्ये कुठल्याही डिफॉल्ट बँकेकडून झालेला नाही आहे आणि ह्या खातेदारांचे पैसे इंटॅक्ट आहेत फक्त लोकांची गैरसोय होईल पण तरीसुद्धा प्रिकॉशनरी मेजर म्हणून ही सर्व सिस्टीम दोन दिवसाकरता आम्ही डाऊन केलेली आहे आणि याला समांतर स्विचिंग सिस्टीम